मॅक्झिमम न्यूक्लियस नेचरमधले स्टेबल आहे. जसं एअरमध्ये जे हायड्रोजन गॅस आहे, ऑक्सिजन गॅस आहे, बरेचसे कार्बन आहे, जास्तीत जास्त न्यूक्लियस नेचरमध्ये जे काही मटेरियल बनलेलं आहे ते मॅक्झिमम एलिमेंट्स किंवा ॲटमपासूनच बनलेलं आहे. बरोबर आहे की नाही? तर मॅक्झिमम न्यूक्लियस स्टेबल आहे. नाही तर असं होते का आपण जिथे बसून आहोत तिथून रेडिएशन निघून राहिले, आपल्याला चटके लागून राहिले रेडिएशनचे, असं नाही होत. तर मोस्ट ऑफ द न्यूक्लियस इन द पिरियॉडिक टेबल्स आर स्टेबल न्यूक्लियस. तर व्हॉट आर द फॅक्टर अफेक्टिंग द स्टॅबिलिटी ऑफ द न्यूक्लियस? देर आर व्हेरियस फॅक्टर विच एक्सप्लेन द न्यूक्लियर स्टेबिलिटी ऑफ द न्यूक्लियस. काय म्हटलं मी समजलं? देर आर व्हेरियस फॅक्टर्स विच एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ द न्यूक्लियस. न्यूक्लियसची जी स्टॅबिलिटी आहे ते बऱ्याचशा फॅक्टरून आपण एक्सप्लेन करणार आहोत. तर सर्वात पहिलं जे फॅक्टर आपण पाहणार इथे बघा, लक्षात ठेवायचं आहे, ते आहे ऑड ऑर इव्हन नेचर ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. आता न्यूक्लियसमध्ये जे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात ते इव्हन ऑर ऑड नेचरवाले, म्हणजेच इव्हन इव्हन प्रोटॉन असणारे किंवा इव्हन ऑड असणारे किंवा ऑड ऑड असणारे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांच्या संख्येहून आपण कोणते न्यूक्लियस मॅक्झिमम स्टेबल आहे ते सांगू शकतो. त्यानंतर न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो, न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो म्हणजे त्या न्यूक्लियसमध्ये जितके न्यूट्रॉन्स आहे आणि प्रोटॉन्स आहे यांच्या रेशोहून सुद्धा आपण न्यूक्लियर स्टॅबिलिटी एक्सप्लेन करू शकतो. थर्ड आहे मॅजिक नंबर, मॅजिक नंबरहून सुद्धा आपण न्यूक्लियर स्टॅबिलिटी एक्सप्लेन करणार आहोत. त्यानंतर न्यूक्लियर पोटेन्शियल, न्यूक्लियसमध्ये जे प्रोटॉन प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन न्यूट्रॉन आहे किंवा प्रोटॉन न्यूट्रॉन्स आहे हे एकमेकांना जे हेल्ड करून राहतात ते का न्यूक्लियर पोटेन्शियल, म्हणजे देर इज नो डिफरन्स इन चार्ज. चार्जमध्ये आपण काही हे संबंध नाही आहे त्याच्यातनी, लक्षात ठेवायचं आहे. आपण पोटेन्शियल, न्यूक्लियर पोटेन्शियलहून सुद्धा न्यूक्लियर स्टॅबिलिटी एक्सप्लेन करणार आहोत. नेक्स्ट आहे मास डिफेक्ट आणि बाइंडिंग एनर्जी. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं? एक मिनिट हां, सर्वांना क्लिअर दिसते स्क्रीन वगैरे? ओके, बघा स्टार्ट करून राहिला होता आपण, व्यवस्थित समजून घ्या. आता आपण आतापर्यंत न्यूक्लियसवर फोकस केलेला आहे. आता न्यूक्लियसच्या नंतर आपण समोरचा जो पोर्शन आहे आपल्या याच्यातला तो आहे आता स्टॅबिलिटी ऑफ द न्यूक्लियस, न्यूक्लियर स्टॅबिलिटी. द व्हेरियस न्यूक्लियस इन द पिरियॉडिक टेबल, बरेचसे न्यूक्लियस जे आहे पिरियॉडिक टेबलमध्ये दे आर स्टेबल आणि फ्यू ऑफ दीज न्यूक्लियस आर अनस्टेबल. बरेचशा ॲटमचे जे न्यूक्लियस आहे ते अनस्टेबल आहे. आता मॅक्झिमम जे न्यूक्लियस आहे ते स्टेबलच असतात. मॅक्झिमम नेचरमध्ये जे काही मॅटर आहे ते मॅटर एलिमेंट्सपासूनच बनलेलं आहे आणि एलिमेंट म्हटलं की ॲटम आलेत, ॲटम म्हटलं की न्यूक्लियस आलं, पण त्यांच्यामधून रेडिएशन वगैरे निघत नाही मॅक्झिमम मॅटरमध्ये. आणि त्यामुळं मॅक्झिमम एलिमेंट आणि मॅक्झिमम ॲटम्स आपल्या पिरियॉडिक टेबलमधले काय आहेत, स्टेबल आहेत. तर व्हॉट आर द फॅक्टर विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द स्टॅबिलिटी ऑफ द न्यूक्लियस? देर आर व्हेरियस फॅक्टर्स विच एक्सप्लेन द न्यूक्लियर स्टॅबिलिटी ऑफ द न्यूक्लियस. न्यूक्लियसची स्टॅबिलिटी बऱ्याचशा फॅक्टरवर डिपेंड असते. पहिलं फॅक्टर आहे इव्हन ऑड नेचर ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. सेकंड फॅक्टर आहे न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो, न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचा रेशो. थर्ड फॅक्टर आपण समजून घेणार आहोत मॅजिक नंबर न्यूक्लियर स्टॅबिलिटी एक्सप्लेन करण्यासाठी. त्यानंतर न्यूक्लियर पोटेन्शियल. फिफ्थ फॅक्टर आपण समजून घेणार आहोत मास डिफेक्ट. आणि सिक्स्थ फॅक्टर समजून घेणार आहोत न्यूक्लियर बाइंडिंग एनर्जी. दीज आर द व्हेरियस फॅक्टर्स विच एक्सप्लेन द न्यूक्लियर स्टॅबिलिटी. न्यूक्लियसची स्टॅबिलिटी एक्सप्लेन करणार आहे वन बाय वन. सर्वात पहिलं फॅक्टर आपण इथं स्टडी करणार आहोत इव्हन ऑड नेचर ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. म्हणून आता सर्वात पहिलं जे फॅक्टर आपण समजून घेणार आहोत की इव्हन ऑड नेचर ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. बघा लक्षात ठेवायचं आहे की सपोज एक न्यूक्लियस आपण इथं जर घेतलं आहे की नाही, आणि या न्यूक्लियसमध्ये जे काही तुमचे प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स असेल आहे की नाही, तर त्यांच्या इव्हन किंवा ऑड नंबरहून आपण
कोणते न्यूक्लियस स्टेबल आहे आणि कोणते अनस्टेबल आहे ते समजावून सांगणार आहोत. जसं न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रॉन्ससुद्धा असतात, तर आता हे प्रोटॉन्स न्यूक्लियसमध्ये जर इव्हन प्रोटॉन्स असेल, बघा लक्षात ठेवायचं आहे, प्रोटॉनची संख्या जर न्यूक्लियसमध्ये इव्हन नंबर ऑफ असेल, बघा लक्षात ठेवा, प्रोटॉन जर काय असेल, इव्हन नंबर ऑफ प्रोटॉन्स असेल, आणि न्यूट्रॉन्ससुद्धा न्यूक्लियसमध्ये इव्हन नंबर असेल, असे न्यूक्लिय आपण काय केले, स्टडी केले. तर मॅक्झिमम न्यूक्लियस जे आहेत, जे ज्यांचा प्रोटॉन नंबर म्हणजेच जे ॲटमिक नंबर म्हणतो आपण झेड, आणि न्यूट्रॉन नंबर हे इव्हन होता, ते न्यूक्लियस मॅक्झिमम स्टेबल असतात. म्हणून इथे जे आपण एक डाटा कलेक्ट केला आहे की नंबर ऑफ प्रोटॉन्स इव्हन घेतले आणि न्यूट्रॉन इव्हन असणारे जेवढे काही न्यूक्लियस आहे ते 165 न्यूक्लिया आर नियरली, म्हणजे 85% ऑफ द अर्थ क्रस्ट न्यूक्लियस आर मेड अप ऑफ इव्हन नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड इव्हन नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड दे आर स्टेबल. असं ऑब्झर्वेशनमध्ये आलं की जे प्रोटॉन्स ज्या न्यूक्लियसमध्ये इव्हन असतात आणि न्यूट्रॉन्ससुद्धा इव्हन असतात, ते जवळपास 80% न्यूक्लियस जे आहेत, 85% न्यूक्लियस जे अर्थ क्रस्टचं मॅटर बनवत असतात, आहे की नाही, तर ते मॅक्झिमम स्टेबल असतात आणि दे कंटेन इव्हन नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड इव्हन नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इन देअर न्यूक्लियस. आणि म्हणून आपण एक पहिलं कन्क्लुजन्स काढलं, न्यूक्लियाय विथ इव्हन प्रोटॉन्स अँड इव्हन न्यूट्रॉन्स आर स्टेबल. ज्या कोणत्या न्यूक्लियसमध्ये इव्हन नंबर ऑफ प्रोटॉन्स असेल आणि इव्हन नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असतील, तर दीज न्यूक्लियस आर स्टेबल न्यूक्लियस. हे न्यूक्लियस कसे असतात, स्टेबल न्यूक्लियस असतात. दे टेंड टू फॉर्म प्रोटॉन प्रोटॉन अँड न्यूट्रॉन न्यूट्रॉन पेअर. त्यांच्यामध्ये एक्झॅक्टली पूर्णच्या पूर्ण प्रोटॉन प्रोटॉन पेअर होतील, न्यूट्रॉन न्यूट्रॉनसुद्धा पेअर होतील. एकसुद्धा प्रोटॉन फ्री राहणार नाही, एकसुद्धा न्यूट्रॉन फ्री राहणार नाही जर ते इव्हन नंबरमध्ये असेल. अँड दॅट इम्पार्ट द स्टॅबिलिटी ऑफ द न्यूक्लियस. आणि म्हणून ते न्यूक्लियस स्टेबल असतात. द न्यूक्लियाइड्स म्हणजेच न्यूक्लियस विथ द इव्हन प्रोटॉन अँड इव्हन न्यूट्रॉन कन्स्टिट्यूट 85% ऑफ अर्थ क्रस्ट. हे जे अर्थ क्रस्ट आहे तर त्यामध्ये जवळपास 85% अर्थ क्रस्टवरचं जे काही मॅटर आहे, है की नाही, तर ते सर्व स्टेबल न्यूक्लियसपासून बनलेलं आहे, ज्यांच्यामध्ये इव्हन नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. त्यानंतर त्यांनी असंच न्यूक्लियसवर स्टडी केला, इव्हन आणि ऑड नंबर ऑफ प्रोटॉन्स न्यूट्रॉन्सहून, आणि डाटा कलेक्ट केला. त्या डाटामध्ये इव्हन नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि इव्हन नंबर ऑफ न्यूट्रॉन जेव्हा असतात, तर 165 न्यूक्लियाय हे जे असतात, जे अर्थ क्रस्टमधलं मॅटर बनवत असतात, त्यांच्यामध्ये इव्हन नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि इव्हन नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असतात, ते स्टेबल असतात. त्याच्यानंतर त्यांनी एक ऑड आणि एक इव्हन, बघा लक्षात ठेवायचं आहे, दुसरा जेव्हा आपण त्यांनी अभ्यास केला की जे न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसमध्ये बेसिकली प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे असतात, त्यामध्ये प्रोटॉन इव्हन घेतले आपण, काय घेतले, इव्हन प्रोटॉन घेतले, आणि न्यूट्रॉन्स ऑड घेतले, काय घेतले, ऑड. आणि या न्यूक्लियसचा स्टडी केला तर त्यांना असं लक्षात आलं आहे की दे आर ऑल्सो स्टेबल, बट दे आर लेस स्टेबल दॅन इव्हन इव्हन नंबर, आहे की नाही. आणि दिस टाईप ऑफ न्यूक्लियस इज 1/3 ऑफ द इव्हन इव्हन टाईप ऑफ न्यूक्लियाय. जे इव्हन इव्हन नंबर ऑफ प्रोटॉन न्यूट्रॉन असणारे न्यूक्लियस आहे, त्यांच्या हे 1/3 प्रपोर्शनमध्ये भेटलेत. आणि म्हणूनच द नंबर ऑफ स्टेबल न्यूक्लियाइड विथ इव्हन आयदर झेड ऑर यन, एक तर आयदर झेड ऑर यन एक दोनपैकी एक ऑड घेतला आपण, आणि इज अबाउट 1/3 ऑफ दोज वेअर बोथ आर इव्हन. आणि यांचं पर्सेंटेज आपल्याला नेचरमध्ये किती भेटलं, किती प्रमाणात भेटले, ते 1/3 भेटलेत ऑफ द इव्हन इव्हन कंटेनिंग प्रोटॉन न्यूट्रॉन्सवाले, आहे की नाही. दिस न्यूक्लियर लेस स्टेबल, हे लेस स्टेबल न्यूक्लियस असतात, म्हणजे जे आपले इव्हन इव्हनवाले असतात ते मोर स्टेबल असतात, आणि हे कसे असतात, लेस स्टेबल न्यूक्लियस असतात, लक्षात ठेवायचं आहे, है ना, अनस्टेबल नाही राहत पण लेस स्टेबल न्यूक्लियस असतात. आणि यांचं प्रमाणसुद्धा न्यूक्लियाचं प्रमाण कमी आहे,
आणि फायनली दोन्हीही ऑड असणारे स्टडी केलेत, है ना, दोन्हीही ऑड ज्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉनही ऑड आहेत आणि न्यूट्रॉनसुद्धा ऑड आहेत असेवाले स्टडी करण्यात आले. तर यांचा स्टडी केल्यानंतर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन दोन्हीही ऑड असताना फक्त 4 न्यूक्लियस स्टेबल सापडलेत. ओनली स्टेबल न्यूक्लिया विथ ऑड झेड अँड ऑड यन आर ओनली 4. फक्त 4 न्यूक्लियस स्टेबल सापडलेत, अदरवाईज ऑल न्यूक्लियस आर अनस्टेबल. जेवढ्या याच्यामध्ये हे असेल ते अनस्टेबल असतात, दे आर अनस्टेबल. हे बेसिकली ज्यांच्यामध्ये ऑड नंबर असते, है की नाही, दोन्हीही ऑड नंबर असेल तर दे आर हायली अनस्टेबल अँड दे कॅन ॲट्रिब्यूट टू द प्रेझेन्स ऑफ 2 इन इम्पेअरिंग न्यूक्लिया. त्याच्यामुळे यांच्यामध्ये एक तर प्रोटॉनचीही डिफिशियन्सी असते आणि न्यूट्रॉनचीही डिफिशियन्सी असते. म्हणजे प्रोटॉन प्रोटॉन पेअर होऊ शकत नाही आणि न्यूट्रॉन न्यूट्रॉन पेअर होऊ शकत नाही, दोन्हीही ऑड असल्यामुळं. अँड दॅट्स वाय दे आर हायली अनस्टेबल न्यूक्लियस. तर दीज आर द इव्हन ऑड नेचर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. सरळ सरळ आपण या सर्व याच्यावरून एक कन्क्लुजन्स काढणार आहोत. बघा, लक्षात ठेवायचं, या तिन्ही स्टेटमेंटचं कन्क्लुजन असं आहे की इव्हन नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन जर असेल तर दे आर मोस्ट स्टेबल न्यूक्लियस. ज्या न्यूक्लियसमध्ये इव्हन नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि इव्हन नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असेल ते मोस्ट स्टेबल न्यूक्लियस असेल. आता वन ऑड, कोणताही एक ऑड असेल याच्यापैकी, लक्षात ठेवायचं आहे, प्रोटॉन्स और न्यूट्रॉन्स, एक कोणताही ऑड असेल अँड वन इव्हन, एक काय असेल याच्यामध्ये इव्हन असेल, वन इव्हन, देन दे आर लेस स्टेबल न्यूक्लियस. हे कसे असतात, लेस स्टेबल असतात. व्हाईल दोज न्यूक्लियस विच कंटेन ऑड नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, दोन्हीही ऑड असेल तर दे आर अनस्टेबल न्यूक्लियस, दे आर अनस्टेबल न्यूक्लियस. तर दिस इज द वन ऑफ द फॅक्टर ऑन द ऑब्झर्वेशन्स. हे सर्व ऑब्झर्वेशन्सून आणि त्यांच्या जे रेशोहून किंवा त्याच्या नंबरहून मॅक्झिमम न्यूक्लियस जे स्टेबल भेटले त्यांच्याहून हा डाटा कलेक्ट केला आणि त्यांनी इव्हन ऑड नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हा एक क्रायटेरिया न्यूक्लियसची स्टेबिलिटी एक्सप्लेन करण्यासाठी वापरलेला आहे. बरोबर आहे. त्यानंतर दुसरा क्रायटेरिया जो आहे, जो न्यूक्लियसची स्टेबिलिटी एक्सप्लेन करण्यासाठी वापरणार आहोत, ते आहे न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो. बघा, लक्षात ठेवायचं आहे, न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. बघा, लक्षात ठेवा, न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो. बघा, आता नेक्स्ट आपण जे दुसरं क्रायटेरिया आहे तो आहे न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो, जो न्यूक्लियर स्टेबिलिटी एक्सप्लेन करण्यासाठी वापरणार आहोत आपण. म्हणजे एखाद्या न्यूक्लियसमध्ये जेवढे न्यूट्रॉन्स असेल डिवायडेड बाय प्रोटॉन्स यांचा जर आपण रेशो घेतला आणि तो रेशो 1 to 1.5 पर्यंत जर आपल्याला भेटत असेल, 1 to 1.5, वन केव्हा भेटल, वेन न्यूट्रॉन अँड प्रोटॉन्स आर सेम, देन इट इज 1. वेन न्यूट्रॉन इज इक्वल टू प्रोटॉन, देन न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो इज 1. अँड इफ द न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो इज ग्रेटर दॅन 1, ग्रेटर दॅन 1 केव्हा भेटल, वेन न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस इज ग्रेटर दॅन प्रोटॉन्स. जेव्हा न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉनची संख्या प्रोटॉनपेक्षा जास्त असेल, तर हा जर रेशो 1 to 1.5 पर्यंत ज्या ज्या न्यूक्लियसमध्ये भेटल दे आर अंडर द स्टेबिलिटी झोन. यांचा रेशो काढला, यांचा रेशो त्यांनी काढला आणि त्या यांचा ग्राफ काढलेला आहे न्यूट्रॉन टू प्रोटॉनच्या संख्येहून, आणि याहून या ग्राफहून जे न्यूक्लियस न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो ज्यांचा 1 to 1.5 यांच्या मधात येते, दीज न्यूक्लियस आर कॉल्ड ॲज स्टेबिलिटी झोन न्यूक्लियस. मीन्स दे आर द स्टेबल न्यूक्लियस अंडर द बेल्ट ऑफ स्टेबिलिटी झोन. ते स्टेबिलिटी झोनमध्ये येतात. त्यासाठी आपण काय केलेलं आहे की एक ग्राफ प्लॉट केलेला आहे. ग्राफ तुम्हाला दिसतोय, आहे की नाही. तर सर्वात पहिल्या तर आपल्या डोक्यात बसवायचं आहे की न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो प्लेज अँड वायटल रोल टू इन डिसायडिंग द स्टेबिलिटी ऑफ द न्यूक्लियस.
जी न्यूक्लिअसची स्टॅबिलिटी आहे तर ते डिसाइड करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा रोल कोण प्ले करत असते, न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो. बघा लक्षात ठेवायचं आहे, न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. आपण न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो जो असतो हा इम्पॉर्टंट रोल प्लेज करणार आहे. कशासाठी? अ व्हायटल रोल, एक इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे, टू एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ द न्यूक्लियस. टू एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ द न्यूक्लियस, एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ न्यूक्लियस, है कि नहीं? स्टॅबिलिटी ऑफ न्यूक्लिया म्हणा किंवा न्यूक्लियस म्हणा, न्यूक्लियसची स्टॅबिलिटी एक्सप्लेन करण्यासाठी न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो हा जो आहे हा व्हायटल रोल करेल. त्यासाठी आपण एक ग्राफ प्लॉट केला. इथे तुमच्या समोर हा ग्राफ आहे. या ग्राफमध्ये आपण एक्स ॲक्सिसवर नंबर ऑफ प्रोटॉन्स घेतले आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स घेतले आहे, आणि वाय ॲक्सिसवर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स घेतले आहे. नंबर ऑफ न्यूट्रॉन आपण वाय ॲक्सिसवर घेणार आहोत, बरोबर आहे? आणि यांचा जेव्हा ग्राफ प्लॉट करण्यात आला तर या ग्राफहून फॉलोइंग कन्क्लुजन्स मांडण्यात आलेत, आहे की नाही? तर जे न्यूक्लियस म्हणजे ज्यांचा ॲटमिक नंबर कुठपर्यंत आहे, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनची संख्या 20 आहे, म्हणजे कोणतं? कॅल्शियमपर्यंत. कॅल्शियम 20, 40, मास नंबर 40 आहे त्यांचा. इथपर्यंत जे लाइटर न्यूक्लियस होते तर या लाइटर न्यूक्लियसचा न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो किती भेटला? 1 भेटला. आणि आफ्टर दॅट हे ग्राफ काढल्यानंतर असं लक्षात आलं की ज्यांचा ॲटमिक नंबर 20 आहे, म्हणजे कुठपर्यंत? कॅल्शियमपर्यंत. जे लाइटर न्यूक्लियस म्हणतो, हलके हलके न्यूक्लियस, कुठपर्यंत? बघा लक्षात ठेवायचं आहे, द न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो इज 1 फॉर द ऑल लाईट स्टेबल न्यूक्लिया. जेवढे काही लाईट स्टेबल न्यूक्लिया आहे म्हणजे हलके आहेत, त्यांचा न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो, द न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो, बघा लक्षात ठेवायचा आहे, हा जो आहे कोणासाठी? लाइटर न्यूक्लियासाठी. लाइटर न्यूक्लियस जे हलके न्यूक्लियस आहेत, है कि नाही? किंवा लाइट न्यूक्लियस म्हणू आपण, लाइटर म्हटल्यापेक्षा, है कि नाही? लाइट न्यूक्लियस, जी लाइट न्यूक्लियस आहे म्हणजे अप टू द कॅल्शियम 20, 40 पर्यंत. तर या हलक्या न्यूक्लियससाठी न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो किती भेटला? 1 भेटला. अँड दिस न्यूक्लियस आर स्टेबल. हे न्यूक्लियस काय असते? स्टेबल मीन्स दे हॅव सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स इन देअर न्यूक्लियस. म्हणजे यांच्या न्यूक्लियसमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काय असतात? सेम असतात. आफ्टर दॅट, पण याच्यानंतर जेवढे काही न्यूक्लियस आहे तर या न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो जो आहे तो काय होते? आता इन्क्रीज होत असते. ग्रेटर दॅन 1 भेटते. काय भेटते आपल्याला? ग्रेटर दॅन 1 भेटणार आहे. बघा लक्षात ठेवा, थोडी स्पेस नाही तर मी स्पेस करून राहिलो, बाकी काही नाही. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलेलं आहे? तर नेक्स्ट आपण जे समजून घेणार आहोत की जे न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो आहे आफ्टर 20, आहे की नाही? द रेशो इज ग्रेटर दॅन 1 फॉर द हेवियर न्यूक्लिया. जे हेवी न्यूक्लियस आहे, है कि नहीं? या हेवी न्यूक्लियामध्ये म्हणजेच आफ्टर कॅल्शियम 20 याच्यानंतरचे जेवढे काही हेवियर न्यूक्लियर्स आहे देअर न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो इज ग्रेटर दॅन 1. मीन्स दे हॅव मोर न्यूट्रॉन्स दॅन प्रोटॉन्स. का बरं यांच्यामध्ये जास्त न्यूट्रॉन असेल? आता हेवियर न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन प्रोटॉनमध्ये खूप जास्त रिपल्शन होते. जसं जसं काय वाढला, ॲटमिक नंबर वाढते तसतसा. आणि देअरफॉर इफ द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इज इन्क्रीज, जर नंबर ऑफ न्यूट्रॉन जर इन्क्रीज झाले, आहे की नाही, दे मिनिमाइज द रिपल्शन. ते काय करतील? रिपल्शन मिनिमाइज करतील. दॅट्स वाय इन हेवियर न्यूक्लियस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इज ग्रेटर टू स्टॅबिलाइज द न्यूक्लियस. न्यूक्लियसला स्टेबल करण्यासाठी, बिकॉज द एक्झिस्टिंग प्रोटॉन, त्या न्यूक्लियसमध्ये जे अस्तित्वात असलेले प्रोटॉन आहे, दे अंडरगो रिपल्शन बाय इन्क्रीजिंग नंबर. टू मिनिमाइज देअर रिपल्शन्स द मोर नंबर ऑफ न्यूट्रॉन इज देअर दॅन दॅट ऑफ प्रोटॉन्स. दॅट्स वाय द न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो इन द हेवियर न्यूक्लिया गोज ऑन इन्क्रीजेस. म्हणून हेवियर न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो वाढण्याचं कारण काय? कारण
प्रोटॉनची संख्या वाढल्यामुळं जे एक्झिस्टिंग प्रोटॉन्स आहे न्यूक्लियसमध्ये ते स्ट्रॉंग रिपल्शन करतील. टू मिनिमाइज देअर रिपल्शन, त्यांचं रिपल्शन मिनिमाइज होण्यासाठी नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इज ग्रेटर दॅन द प्रोटॉन्स अँड हेन्स द न्यूक्लियस बिकम स्टेबल. दॅट्स वाय इन हेवियर न्यूक्लियस द न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो इज ग्रेटर दॅन 1. ठीक आहे, त्याच्यामुळं आपण असं सांगत असतो. आता जे सर्व जे काही न्यूक्लियस असेल ज्यांचा न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो आर इन बिटवीन 1 to 1.5 येतील, दे आर अंडर अ स्टॅबिलिटी झोन. आता हे जे डायग्राम आहे, या डायग्राममध्ये तुम्हाला हे जे एक डॉट डॉट दिसतात न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो आपण ड्रॉ केल्यानंतर, तर हे डॉट डॉट जे असतील, बरोबर आहे, तर ही जे मी आता रेड लाईननं दाखवून राहिलो, हे जे डॉट 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 एरिया दिसतो तुम्हाला, हा 1 to 1.5 यांचा स्टॅबिलिटी बेल्ट आहे. आणि या रेंजमध्ये जे काही न्यूक्लियस असतील, तर दीज न्यूक्लियस आर स्टेबल न्यूक्लियस. हे काय भेटले? स्टेबल न्यूक्लियस भेटले, बरोबर आहे. दीज आर द स्टेबल न्यूक्लियस विच आर अंडर द स्टेबिलिटी झोन. बट दोज न्यूक्लियस, आता जे न्यूक्लियस या रेंजच्या जास्त असेल, 1.5 पेक्षा ज्यांचं काय असेल न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो ग्रेटर असेल, आहे की नाही, तर दे आर अनस्टेबल न्यूक्लियस. ते अनस्टेबल न्यूक्लियस आहे, मीन्स दे आर रेडिओएक्टिव्ह न्यूक्लियस. ते काय असतात? रेडिओएक्टिव्ह न्यूक्लियस. फ्रॉम देअर न्यूक्लियस द कंटिन्युअस एमिशन ऑफ रेडिएशन इज ऑकर, अल्फा बीटा गॅमा रेडिएशन्स. आलं लक्षात? आणि म्हणूनच हे जे न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो आहे, इफ इट इज लेस दॅन 1, म्हणजे आता जर प्रोटॉन न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो लेस दॅन 1 असेल, तरीही फॅक्टर आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो मी जी क्लिअर करून राहिलो होते. बघा, याच्यात आता मला तुम्हाला काही समजावून सांगायचं की जर न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो आपला ग्रेटर दॅन 1 असेल तर काय होणार आहे, न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो लेस दॅन 1 असेल तर काय होणार आहे, है की नाही, म्हणजे कोणता पार्टिकल्स त्याच्या न्यूक्लियस मधून एमिट होणार आहे हे समजून जाते. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता मी तुम्हाला दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या की न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो जर यांचा 1 to 1.5 आला तर दे आर अंडर द स्टॅबिलिटी झोन. हे कशात असतात? बेल्ट ऑफ स्टॅबिलिटी झोन मध्ये असतात. अँड दीज आर द स्टेबल न्यूक्लियस. इफ न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो इज ग्रेटर दॅन 1.5, याच्यापेक्षा जर जास्त असेल, दे आर अनस्टेबल न्यूक्लियस. आणि एव्हरी अनस्टेबल स्पेसीज इन द नेचर वॉन्ट टू स्टेबलाइज. प्रत्येक अनस्टेबल स्पेसीजला वाटते की आपण स्टेबलाइज व्हावं. आता ज्यांचा रेशो न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो ग्रेटर दॅन 1.5 असेल, मीन्स दे आर हॅव मोर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स दॅन प्रोटॉन्स. न्यूट्रॉनची संख्या जास्त आहे कोणापेक्षा? प्रोटॉनपेक्षा. तर इन दिस न्यूक्लियस दे वॉन्ट टू स्टेबलाइज. या न्यूक्लियसला वाटणार आहे की आपण स्टेबल व्हाव, आणि फॉर दिस दे एमिट द प्रोटॉन्स. बघा, लक्षात ठेवायचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल, तर एक मी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, ज्यांच्यामध्ये न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो जास्त असेल तर ते स्टेबल होण्याचा प्रयत्न करतील, बरोबर आहे. म्हणजेच यांच्यामधला जो न्यूट्रॉन आहे, न्यूट्रॉनचा चार्ज काय असतो? 0 असतो, आणि मास त्याच्या डोक्यावर लिहित असतो आपण 1. न्यूट्रॉनचं कन्वर्शन न्यूक्लियसमध्ये कशात होईल? प्रोटॉनमध्ये होईल, आहे की नाही. आणि असं होत असताना प्रोटॉन्सवर चार्ज 1 आहे, मास 1 आहे, आणि हे बॅलन्स होण्यासाठी इकडे 0 आहे, इकडे 1 आहे, तर आता इथे मला -1 करावं लागेल. आणि इकडे 1 आहे, इकडे 1 आहे, जे टॉपवर त्यांच्या 1-1 आहे, ते मला किती करावं लागणार आहे? 0, म्हणजे इकडे 1च आलं पाहिजे. प्रॉडक्ट साईड आणि रिएक्टंट साईडनं 1च आलं पाहिजे. तर मला e^0, आणि हे जे म्हणजे आहे यालाच आपण बीटा पार्टिकल किंवा इलेक्ट्रॉन्स म्हणतो. बीटा पार्टिकल्स म्हणजे जे अनस्टेबल न्यूक्लियस असते, ज्यांच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या जास्त आहे, ते न्यूट्रॉन कशात कन्वर्ट होत असतात? प्रोटॉन्समध्ये कन्वर्ट होत असतात बाय एमिशन ऑफ बीटा पार्टिकल्स किंवा इलेक्ट्रॉन्स. म्हणजे त्यांच्या न्यूक्लियसमधून बीटा पार्टिकल्स काय होते? निघते. म्हणजे या न्यूक्लियसमधून बीटा पार्टिकल्स बाहेर निघतात. बीटा पार्टिकल्स मीन्स -1, 0 इलेक्ट्रॉन्स बाहेर निघते, आहे की नाही. अँड दे अटेन द स्टॅबिलिटी. ते न्यूक्लियस काय होतील? स्टेबलमध्ये कन्वर्ट होतील. समजलं लक्षात आलं मी काय म्हटलं आहे ते? म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की एखादी न्यूक्लिअर रिएक्शन असेल ज्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या जास्त असेल, बघा लक्षात ठेवायचं आहे, न्यूट्रॉनची संख्या खूप जास्त असेल कोणापेक्षा? प्रोटॉनपेक्षा.
तर ते अनस्टेबल न्यूक्लियस काय करतील, आपल्या न्यूक्लियसमधले न्यूट्रॉनचं कन्वर्शन प्रोटॉनमध्ये कन्वर्ट करतील. आता मग बेसिकली न्यूट्रॉनचं कन्वर्शन प्रोटॉनमध्ये होत असेल तर न्यूट्रॉनचा चार्ज आहे 0 आणि मास आहे 1, प्रोटॉनचा चार्ज आहे 1 आणि मासही आहे 1, असं होऊ शकते का? मग याच्यातून काही ना काही आपल्याला बॅलन्स करावं लागणार आहे. आता प्रॉडक्टन रिॲक्टंटचा ॲटमिक नंबर आणि मास सारखा आला पाहिजे. इकडे रिॲक्टंटमध्ये 0 आहे, इकडे 1 आहे, तर 1 - 1 करावं लागेल. -1 खाली चार्ज कोणाचा असते? इलेक्ट्रॉनचा. आणि मास 0, मास काय राहणार आहे? इलेक्ट्रॉनचा 0 राहील. म्हणून अशा प्रकारे तो न्यूट्रॉनचं कन्वर्शन्स कशात कन्वर्ट कराल? प्रोटॉन्समध्ये. आणि आपली स्टेबिलिटी आणण्याचा प्रयत्न करेल. द रेशो आर इन द रेंज ऑफ 1 to 1.5. आणि म्हणूनच असे न्यूक्लियस अनस्टेबल असतात. समजलं लक्षात आलं? आता ज्या न्यूक्लियसमध्ये, हे तर तुमचं काय झालं की ज्यांचा न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो हाय होता, आता ज्यांचा न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो कमी असेल ते लेस दॅन 1 भेटेल आपल्याला व्हॅल्यू, आहे की नाही? तेही न्यूक्लियस अनस्टेबल असतील. बघा, जसं मी एक उदाहरण सांगतो आता तुम्हाला. आता एक जर न्यूक्लियस घेतला आपण आणि त्या न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन टू प्रोटॉन लेस दॅन 1 असेल, याचा अर्थ काय? प्रोटॉनची संख्या काय आहे? न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो इज लेस दॅन 1 असं जर असेल तर आपण काय म्हणू? प्रोटॉन इज ग्रेटर दॅन न्यूट्रॉन्स. मग अशा न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन कशात कन्वर्ट होतील? 1 आणण्याचा प्रयत्न करेल. न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो 1 आणण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे प्रोटॉन कशात कन्वर्ट होतील? आता न्यूट्रॉन्समध्ये कन्वर्ट होतील. बरोबर आहे की नाही? लेस केव्हा येईल? ज्यावेळेस प्रोटॉनची संख्या जास्त असेल. मग यावेळेस प्रोटॉनचं कन्वर्शन्स कशात होणार आहे? न्यूट्रॉन्समध्ये होईल. आणि न्यूट्रॉन्समध्ये जर कन्वर्ट होत असेल, प्रोटॉन 1-1 असेल, हे 0-1 असेल, तर बॅलन्स करण्यासाठी इथेही काय आणावं लागेल? आपल्याला 1 आणावं लागेल आणि वरतं 0 आणावं लागेल. आणि +1 0 म्हणजे पॉझिट्रॉन. याला काय म्हणतो आपण? पॉझिट्रॉन नावाचा पार्टिकल तो न्यूक्लियसमधून एमिट करतो. जर एखाद्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉनचं कन्वर्शन न्यूट्रॉनमध्ये होत असेल, ज्यावेळेस त्यांचा रेशो हा लेस दॅन काय असेल? 1 असेल, न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो, तर दे एमिट पॉझिट्रॉन. किंवा ते बीटा पार्टिकल के इलेक्ट्रॉन कॅप्चर म्हणूनही करतील. म्हणजे असंही होईल की एखाद्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉनचं कन्वर्शन न्यूट्रॉन जेव्हा होईल तेव्हा, लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे ॲटमिक नंबर डिक्रीज होणार आहे, है ना? फॉर एक्झाम्पल, जसं एक उदाहरण सांगतो मी, नायट्रोजन 713 च्या न्यूक्लियसचं कन्वर्शन जर कार्बन 613 मध्ये झालं तर काय होईल बरं सांगा? ॲटमिक नंबर इकडे 7 आहे, इकडे 6 आहे, त्यामुळे मला खाली काय घ्यावं लागेल? +1 घ्यावं लागेल. अरे घ्यावं लागेल ना, वरतं 13 आहे, 0. आणि असं कोणता पार्टिकल असतो? पॉझिट्रॉन. म्हणजे या रिॲक्शन्समध्ये पॉझिट्रॉन रिमूव्ह होऊन जाईल. म्हणजे बेसिकली झालं काय, हा जो ॲटमिक नंबर 7 होता याचं कन्वर्शन 6 झालं, म्हणजे प्रोटॉनचं कन्वर्शन न्यूट्रॉनमध्ये झालं. प्रोटॉनचं कन्वर्शन न्यूट्रॉनमध्ये झालं. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? हे शिकायचं होतं आपल्याला, म्हणजे नेमकं एखाद्या न्यूक्लियसमधून बीटा पार्टिकल्स केव्हा निघते, पॉझिट्रॉन केव्हा निघते, तेही समजलं पाहिजे. कोणतं न्यूक्लियस स्टेबल आहे, कोणतं अनस्टेबल आहे, तेही समजून घ्यायचं होतं आपल्याला. क्लिअर झालं इथपर्यंत? बघा, आपण जे स्टडी करून राहिलो तो पार्ट आहे प्रोटॉन टू न्यूट्रॉन रेशो. आता तो क्लिअर, आपण इथे जे थिअरी दिलेली आहे ते थिअरी समजून घेऊ. मी तर बाकी तुम्हाला इकडे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला मॅक्झिमम. बरोबर आहे? तर आता हे थिओरॉटिकल जे पोर्शन आहे तो पोर्शन्स आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. क्लिअर झालं इथपर्यंत? लक्षात आलं मी काय सांगितलं आहे ते? तर हे जे न्यूक्लियस दिसते तुम्हाला न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशोमध्ये, हे जे ग्राफ आहे या ग्राफवरचं कन्क्लुजन सांगणार आहोत आपण. वेन द ग्राफ इज प्लॉटेड बिटवीन द न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स, है की नाही? द कर्व अपियर्स अ बेल्ट ऑफ झोन कॉल्ड ॲज द स्टॅबिलिटी झोन. हा जो बेल्ट दिसते तुम्हाला इथे येलो कलरच्या याच्यात, एक डार्क एक ब्ल्यू कलरचे डॉट्स दिसतात, न्यूट्रॉन टू प्रोटॉन्स असणारे न्यूक्लियस आहे ते. तर त्या रेंजमध्ये जेवढेही न्यूक्लियस येतील तर दीज आर द स्टेबल न्यूक्लियस, त्यांना आपण काय म्हणतो? स्टेबल न्यूक्लियस. ऑल दीज स्टेबल न्यूक्लियस आर फॉल विद इन द दिस झोन. हे सर्व स्टेबल न्यूक्लियस असतील या झोनमध्ये येणारे, ठीक आहे? द न्यूक्लियस विच फॉर्म द आउटसाईड ऑफ द बेल्ट, हे जर आता या साईडनं आले, म्हणजे या बेल्टच्या आउटसाईड आले, आउटसाईड म्हणजे बिलो किंवा अबव आलेत, आहे की नाही? म्हणजे यावेळेस याचा न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशोमध्ये न्यूट्रॉनची संख्या जर जास्त असेल
means neutron to proton ratio is greater than 1.5 असेल तर दीज न्यूक्लियस आर अनस्टेबल न्यूक्लियस रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियस है ना. आणि स्ट्रेट लाईन जी आपल्याला दिसते यांचा रेशो आहे न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो 1 असते. तर हे जे ग्राफ आहे यांच्यामध्ये स्ट्रेट लाईन जे दिसते आपल्याला तिथे न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो काय राहते 1. दे आर ऑल्सो स्टेबल मीन्स दे हॅव सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स दे हॅव युनिटी ऑफ न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स. द न्यूक्लियर लाइटर अप टू द कॅल्शियम कॅल्शियम पर्यंत जेवढेही न्यूक्लियसचा अभ्यास करण्यात आला ज्यांचा ऍटॉमिक नंबर 20 पर्यंत आहे हॅव न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो 1 त्यांचा न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो 1 असते अँड दे आर क्वाईट स्टेबल न्यूक्लियस हे स्टेबल न्यूक्लियस असतात. अँड द न्यूक्लियस व्हिच न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो आर लेस दॅन 1 दे आर अनस्टेबल न्यूक्लियस ते अनस्टेबल न्यूक्लियस असतात. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो ग्रेटर असेल तर ते बीटा पार्टिकल इमिट करतात आणि न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो लेस दॅन 1 असेल तर ते पॉझिट्रॉन इमिट करतात न्यूक्लियसमधून. आता काही न्यूक्लियस असे आहे की ज्यांच्यामध्ये हे जर नंबर असेल तर या नंबरला आपण मॅजिक नंबर म्हणू म्हणजे ज्या न्यूक्लियसचा आपण अभ्यास करू आणि त्याच्यामध्ये न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या जर किती असेल 2 असेल 8 असेल 20 असेल 28 असेल 50 असेल 82 असेल आणि 126 असेल न्यूट्रॉन टू प्रोटॉनची संख्या तर दीज आर कॉल्ड ॲज मॅजिक नंबर. याला काय म्हणतात मॅजिक नंबर. आणि दीज न्यूक्लियस आर क्वाईट स्टेबल खूप जास्त स्टेबल आहेत हे हाय स्टेबल न्यूक्लियस आहे. दॅट्स वाय वी आर कॉल्ड ॲज मॅजिक न्यूक्लियस. जेव्हा आपण या न्यूक्लियसचा अभ्यास केला त्यावेळेस असं लक्षात आलं की ज्यांचा नंबर 2, 8, 28, 28, 50, 82, 126 असेल न्यूट्रॉन ऑर प्रोटॉन एक तर न्यूट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या जर एवढी असेल यांच्यामध्ये दे आर पर्टिक्युलरली स्टेबल न्यूक्लियस अँड दीज नंबर आर कॉल्ड ॲज मॅजिक नंबर. फॉर एक्झाम्पल कोणताही रेडिओॲक्टिव्ह न्यूक्लियस असेल तर फायनली त्यांच्यामधून रेडिएशन निघून अल्फा बीटा गॅमा ते पी बी मध्ये कन्वर्ट होतात स्टेबल न्यूक्लियस 82 to 08 या न्यूक्लियसमध्ये कन्वर्ट होतात. दॅट इज द मॅजिक नंबर. दिस इज द मोस्ट स्टेबल न्यूक्लियस आहे की नाही. आणि म्हणून जे आपण रेडिओॲक्टिव्ह न्यूक्लियस असते ते लीडच्या बॉक्समध्ये ठेवत असतो फायनली लीडचं कन्वर्शन होत नाही आहे ना. अशा प्रकारे कळून राहिलं मी काय सांगितलं आहे ते. तर दीज आर कॉल्ड ॲज द मॅजिक नंबर. म्हणजे आज आपण 3 पॉईंट समजून घेतले कोणते कोणते न्यूक्लियर स्टॅबिलिटीसाठी इव्हन ऑड नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो आणि थर्ड मॅजिक नंबर. आता आपण 3 पॉईंट समजून घेणार आहोत न्यू